मी शुभांगी, माझ्यासोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोरोना या महासंकटामुळे संपूर्ण देशभरात हाहाकार उडाला असताना वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये मात्र त्याचं काहीच भय नसल्याचं चित्र पाहायला मिळते. ज्यावेळी लॉकडाऊनची गरज नव्हती त्यावेळी एक आदर्श निर्माण करण्यात आला, पण आज नितांत गरज असताना लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात कुचराई का केली जात आहे हेच कळत नाही. नेमकं काय करायचं असा संभ्रम निर्माण केला असतानाच दुसरीकडे राजकारणाचा नेमका उपयोग कसा आणि कोठे करायचा याचाच हा परिपाक असल्याचं इचलकरंजीकरांचा जीव मात्र टांगणीला लागलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास केवळ प्रशासन जबाबदार नाही तर शिथिलता काळातील नागरिकांचा हलगर्जीपणाही तितकाच कारणीभूत आहे. मागील 4 महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीनं संपूर्ण जगात खळबळ उडून दिली आहे. त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी इचलकरंजी नगर परिषद प्रशासन आणि प्रशासकीय यंत्रणेनं जनता कर्फ्यूप्रमाणेच 3 दिवस 100% लॉकडाऊन पुकारला. त्याला सर्व स्तरांमधून उदंड प्रतिसाद लावला. इचलकरंजीचा हा लॉकडाऊन पॅटर्न संपूर्ण राजभरात नव्हे तर देशभरात पोहोचला, त्यामुळं कोरोनाला वस्त्रनगरीत शिरकाव करण्यापासून रोखण्यात यश आलं. शहर कोरोनामुक्त होत असतानाच मागील 10 दिवसात तब्बल 49 कोरोनाबाधित रुग्ण मिळून आलेत. समूह संसर्गातूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचं समोर आल्यानं तो आणखीन फैलावू नये यासाठी पुन्हा एकदा इचलकरंजी 100% लॉकडाऊन करावी अशी मागणी पुढे येत आहे. त्याला काही प्रमाणात विरोधही होत आहे, तर काही मंडळी एकीकडे लॉकडाऊनचं समर्थन करतानाच दुसऱ्या बाजूने अडथळाही निर्माण करत आहेत. त्यामुळं नगरीच्या नगराध्यक्षा तथा शहर नियंत्रण समितीच्या अध्यक्षा द्विधावा मनस्थितीत सापडल्यात. उद्योग व्यवसायाचं कारण पुढे करून लॉकडाऊन नको असं म्हटलं जात आहे. उद्योग व्यवसाय टिकला पाहिजे, पण त्यासाठी आपण सुरक्षित राहिलं पाहिजे हे कोणालाच का समजून येत नाहीये हेच कळून येत नाही. लॉकडाऊनमुळे राजापासून रंकापर्यंत सर्वांचंच नुकसान झाले. हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था तर व्यक्तही करता येत नाही, पण त्यांनी परिस्थितीशी जुळून घेतलं असताना उद्योगासाठी लॉकडाऊनला विरोध का होत आहे. शहरातील कुडचे मळा परिसरातून सुरू झालेल्या कोरोनानं अनेक भागात फैलाव केलाय. मुळात लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या शिथिलतेनंतर शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. यामुळं त्याला केवळ प्रशासनच नाही तर नागरिकही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळं इचलकरंजीच्या हितासाठी सर्वच राजकीय मंडळींनी एकत्र येऊन एकजुटीनं योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे, मात्र तसं होताना दिसतच नाही. प्रत्येकजण आपलं मत मांडत असल्यानं शहरात कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्याला कोणालाच स्वैरसूतक आहे किंवा नाही असं जाणवू लागलं आहे. समन्वयाच्या अभावामुळे उद्भवलेली ही परिस्थिती आणखीन बिकट होण्यापूर्वी प्रशासनानं योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे. तुमचा हातावरचं पोट आहे, पण आपला जीव महत्वाचा का लॉकडाऊन महत्वाचा? तर लॉकडाऊन होणं गरजेचं आहे का नाही? आपला जीव महत्वाचा आहे, त्यात लॉकडाऊन होणं 100% बरोबर आहे. मग तुमचे रिक्षा बंद राहिले तरी चालेल, महिनाभर बंद ठेवतो आम्ही, पण लॉकडाऊन लॉकडाऊन व्हायलाच पाहिजे. नुकसानपेक्षा महत्वाचं जीवनाचं आहे आपल्या सध्याच्या परिस्थितीत. इचलकरंजीत खूप प्रमाणात 50 पेशंट आतापर्यंत आज ताब्यात आहेत. आपण इचलकरंजीला सुरुवातीच्या काळात ज्याला एकही पेशंट नव्हतं त्याला पूर्ण इचलकरंजी लॉकडाऊन केले होते. इचलकरंजीने चांगला सपोर्टही दिला. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशी भीतीदायक परिस्थिती आहे की भाग सील केले जात आहेत, त्या अनुषंगाने सर्वांनी मिळून लॉकडाऊन करावा. तुमचं मोबाईलचं मोठं दुकान आहे, काय वाटते नुकसान झालं तरी चालेल? चालेल, जीवनापेक्षा मोठं काय नाही. आज मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करायला आहात, सर्वसामान्य नागरिक आहात, यंत्रमाग धारक आहात, काय वाटते तुम्हाला शेअर लॉकडाऊन व्हायचं नको? माझी तर आता 1-8 दिवस तर व्हायला पाहिजे, कारण की पेशंट जर आता 150 आहे त्यानंतर का झपाट्याने वाढले तर इचलकरंजीमध्ये परिस्थिती वाईट होण्याची. आज तुम्ही यंत्रमाग धारक काम करा, तुमचं काम बंद झालं तर तुमचा परिवार चालू शकतो? चालू शकत नाही, पण पर्याय नाही आहे, पैशापेक्षा जीव महत्वाचा नाही आहे. तुमचं जनतापेक्षा चौकामध्ये मेन याच्यामध्ये कॉटन दुकान आहे, लॉकडाऊन होणं गरजेचं आहे का नाही? आता 50 संख्या झाली आहे. लॉकडाऊन एक 5-7 दिवसाकरता होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल की आपलं जे हे वाढा लागलेत त्यामध्ये थोडंसं आपल्याला त्यामध्ये पेशंट कव्हर होण्यासाठी किंवा आणखीन प्रभाव हे वाढणार नाही हे आपलं पूर्ण हे होईल. पण तुमचं नुकसान झालं तरी चालेल? हां चालेल, पण एक 5 दिवस कमीत कमी लॉकडाऊन व्हावं हीच आमची इच्छा आहे. इचलकरंजी शहरामध्ये जे काही संसर्ग कोरोनाच्या संसर्ग रोगामुळं हे शहर अति गंभीर परिस्थितीमध्ये जायला लागलेलं आहे. इचलकरंजी शहरामध्ये जवळजवळ 48 पेशंट
हे कोरोना बाधित झालेले आहे. अशा अवस्थेमध्ये इचलकरंजी शहर हे कामगार वर्गाचं शहर आहे, दाटीवाटीचं शहर आहे. अशा अवस्थेमध्ये जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि इचलकरंजीच्या नगर प्रशासनाने आणि इचलकरंजीच्या शहर नियंत्रण कमिटीने हे गाव वाचलं पाहिजे ही दूरदृष्टी ठेवून कमीत कमी किमान एक आठवडाभर लॉकडाऊन होणं ही काळाची गरज आहे. जर लॉकडाऊन केला नाही तर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर आमची भूमिका स्पष्ट आहे की लॉकडाऊन होणं ही काळाची गरज आहे.